ची लढत. मुकुल वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. दरम्यान अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपत प्रवेश केलाय आणि त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चित आहे. महायुती सरकारमधले मंत्री बच्चू कडू यांनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता आणि म्हणूनच राणांच्या भाजप प्रवेशाबद्दल कडूंची नेमकी काय भूमिका हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी. अमरावतीमध्ये काल नवनीत राणा यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर संपूर्ण अमरावती शहरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष आला. परंतु नवनीत राणाच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडूसह इतर घटक पक्षांनीही विरोध केला होता. परंतु या सगळ्या विरोधला जुगारून भाजपने नवनीत राणाला उमेदवारी दिली. आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, सगळ्यांचाच विरोध होता, अखेर भाजपनं उमेदवारी नवनीत राणानंच दिली. मला वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे, कोणाला उमेदवारी द्यावं नाही द्यावं आमचं काम होतं आहे. आणि माझा एकट्याचाच नाही तर सगळ्यांचा जनतेचा रोष अजूनही आहे आणि तो रिझल्टमध्ये दिसन, त्यात काही विषय नाही. दिल्ली चांगलंच केलं, अब मजा आहे का. प्रहारची काय भूमिका राहील? प्रहारची भूमिका जे आमची भूमिका कायम आहे जी होती ती कायम राहील. आणि इथे प्रहारचा जे अस्तित्व आहे किंवा प्रहार ज्या पद्धतीनं काम करत आहे, शेतकऱ्याचे मुद्दे हे सगळे घेऊन आम्ही लढू आणि व्यवस्थित नियोजनबद्ध लढू. राणाचा प्रचार होणार नाही, आम्ही करणार नाही. आणि आमची स्वतःची पाणटपरी आहे, आम्ही कोणावर दबाव आणू शकत नाही. त्याच्यानं सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन व्यवस्थित एकतर चांगला उमेदवार देऊन नाहीतर जो सक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा देऊन. कोण वाटते तुम्हाला सक्षम? आता सध्या तर नाही, आता चिंतन मंथन होऊ द्या. 4 तारखेपर्यंत अर्ज पडू द्या. कशा पद्धतीचे अर्ज येतं त्यावर हे करू. अभिजित अडसूळ अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे, त्यांचा पण विरोध होता नवनीत राणाच्या उमेदवारीला. त्यांनी आता हे दिलेलं आहे की मी उभा राहणार. वाटते का सगळ्यांनी एकमत एक विचार व्हावं करावा. आणि जे झोनशाही आहे, जे अशा पद्धतीची लोकशाहीचं पतन करणारे उमेदवार आहे, त्याला पाळण्याची सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. सगळे एकत्र झाले पाहिजे. भाजपचे काही नेते पदाधिकारी हे फडणवीस साहेबांना 2 दिवसापूर्वीच भेटून आले आणि त्या सगळ्यांचा काही अर्थ नाही आहे. भाजपचं कार्यालय रवी राणानं फोडलं, पालकमंत्रालय बालकमंत्री म्हटलंय. कार्यालय फोडलं ना भाजपच्या कार्यालयात अंदर घुसून पोस्टर गिस्टर पार फोडफाड करून रवी राणाने पतन भाजपचं केलं. त्यांना मार ठोक करून भाजपची तिकीट घेतली. याच्यापेक्षा दुर्दैव्य काय आहे? आता ज्यानं भाजपचं कार्यालय फोडलं त्याचे झेंडे घेऊन काम करावं लागतं कार्यकर्त्यांना. इतकी माटे लाचारी कुठल्याही कार्यकर्त्यावर येत नसेल, कुठल्याही पक्षाच्या. आम्ही बोललो तर त्यांना जळतं. अरे तुमचं कार्यालय फोडलं त्याच्या आता तुम्हाला झेंडे घेऊन त्या उमेदवारी घेऊन त्याला प्रचार करावा लागेल. एवढं दुर्दैव्य भाजपच्या कार्यकर्त्यावर कुठं येऊ नये. आणि पक्षाच्या नेत्यानं एवढी त्याला काय म्हणत आहे आग्रही भूमिका म्हणा किंवा दडपशाही प्रकार जो आहे तो करू नये. ते मला असं समजलं का तुम्ही इकडे आले तुमच्या घरचे मतं तर लेडीजचे मतं मोदी साहेबांच्या नावानं आम्हालाच भेटणार. मोदीच्या नावानं इकडे जे काही गुंडशाही आहे झुंडशाही आहे ही थांबली पाहिजे ना. ते म्हणताय का प्रभू म्हणजे प्रभू राम नावा प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं बगलीत सुरी ठेवायची ही कोणी ऐकून घेणार नाही आणि कार्यकर्ता ऐकणार नाही. बरेच भाजपच्या कार्यकर्ते नाराज आहे, अजूनही नाराज आहे. ते प्रचार करणार नाही हे 100% आहे. जात प्रमाणपत्राचा जो निकाल आहे सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला होता, काल चंद्रशेखर बावनकुळे म्हणे की तो निकाल आलेला आहे परंतु तो अजून कोणाला माहितीच नाही. ते काय न्यायालय आता काय झालं आहे ते तर ते बदलवले पाहिजे. ते पक्षाला हे करायला पाहिजे. न्यायालयावरचे विश्वास संपलेले आहे लोकांचे. तीन वर्ष केसेस राहतं, इतका मोठा फ्रॉड गेला. खालच्या कार्यालयानं म्हटलं का हा फ्रॉड आहे सगळं. तरी सर्वोच्च न्यायालय या पद्धतीनं काम करत असेल तर न्यायालयाबाबतीत बोलू नये असं म्हणतंय. पण आता बोलण्याची वेळ न्यायालय आणतंय अशा प्रकारची अवस्था या देशामध्ये होत असेल
तर मला वाटतं आता संपलं ना, सरळ सरळ लोकशाही सोडून लोक हुकुमशहा अशा पद्धतीनं सुरुवात झालेली दिसतंय, ती चुकीची आहे. शेवटचा प्रश्न, प्रहारचा उमेदवार दिसेल अमरावतीमध्ये? आमचा गुलाल दिसेल, गुलाल आमचा राहील. तर हे होते आमदार बच्चू कडू ज्यांनी नवनीत राणाच्या उमेदवारावर प्रतिक्रिया दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुख, सप्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. तर राणांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त